नमस्कार, मी उज्ज्वल आरासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा. आणि या प्रकारचा मस्त कुरकुरीत आणि खमंग असा चिवडा बनवण्यासाठी चला तर करूयात रेसिपीला सुरुवात. यासाठी आपल्याला लागणार आहेत पातळ पोहे. साधारण 300 ते 350 ग्राम हे पातळ पोहे मी घेतलेले आहेत. पोहे घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत. यामध्ये जो काही छोटा कचरा असेल तो सर्व निघून जातो. हे पहा, आता हे पोहे चाळून तयार झालेले आहेत. आणि हे पोहे आपल्याला उन्हामध्ये साधारण 1 दिवस सुकवून घ्यायचे आहेत. याचबरोबर आपल्याला लागणार आहे मक्याचे पोहे. 1 बाऊल मी मक्याचे पोहे घेतलेले आहेत. 1 बाऊल शेंगदाणे, 1/2 बाऊल खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. हे डाळ 1/2 बाऊल घेतलेलं आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक काप करून घ्यायचे आहेत. काजू, मनुके, धणे पावडर, हे धणे फ्रेश धणे मी कुटून घेतलेले आहेत. 1 चमचा पिठी साखर आणि 2 छोटे चमचे आमचूर पावडर लागणार आहे. आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. आणि यानंतरच आपल्याला हे पोहे याच्यावर गरम करून घ्यायचे आहेत. पोहे उन्हामध्ये आपण जरी सुकवून घेतलेले असले तरीही आपल्याला कढईमध्ये परत एकदा ते गरम करून घ्यायचे आहेत. आणि याबरोबर पोहे भाजताना थोडंसं मीठ वापरायचं आहे, जेणेकरून हे पोहे अगदी छान कुरकुरीत तर होतील पण त्यांचा शेप बिघडणार नाही. याचप्रमाणे अगदी बारीक गॅसवर आणि कंटिन्युअस हलवत, अगदी हलक्या हातानं हलवत हे पोहे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. आता पोहे भाजून तयार झालेले आहेत, गॅस बंद करूयात आणि पुढची तयारी सुरू करूयात. कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे, यावर मी सर्वात प्रथम शेंगदाणे छान तळून घेणार आहे, करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळण्यापूर्वी तेल अगदी गरम असावं आणि कंटिन्युअस हलवत आपल्याला हे शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत. हे पहा, 5 ते 7 मिनिटांनंतर शेंगदाणे अगदी छान कलर चेंज झालेला आहे आणि आता हे मस्त तळून झालेले आहेत. काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाहीत, त्यामुळे टेस्ट बिघडू शकते. आता याच तेलामध्ये आपण मक्याचे पोहे तळून घेऊयात. हे अगदी ऑप्शनल आहेत पण तुम्ही थोडेसे घालून पहा. या पोह्यांना, पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये थोडेसे मक्याचे पोहे नक्की वापरा. आता पोहेही तळून झालेले आहेत. आता आपण खोबऱ्याचे काप या तेलावर परतून घेऊयात. हे पहा, हे अगदी बारीक गॅस आहे आणि यावेळेला आपण खोबऱ्याचे कापही व्यवस्थित कंटिन्युअस हलवत परतून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचे काप हे पातळ आहेत, त्यामुळे तळताना काळजी घ्या. गॅस मंद असावा आणि अगदी थोडासा कलर चेंज झाला तरीही हे खोबऱ्याचे काप आपण काढून घेऊ शकतो, कारण हे गरम तेलामधून काढलेले आहेत तर याचा कलर अजूनही परत चेंज होऊ शकतो. हे पहा, आता काढून घेऊया. कढईमध्ये आता अजूनही तेल आहे, यामध्ये आपण भाजकी डाळ परतून घेऊयात. भाजकी डाळ परततानाही हे पहा तेलावर कसा फेस येत आहे. याप्रमाणे असंच कंटिन्युअस हलवत आपल्याला ही डाळही परतून घ्यायची आहे. तुम्ही सर्वांनीच अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला भरपूर सपोर्ट केलेला आहे, इथून पुढेही असाच सपोर्ट करत राहा. तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता आपण बारीक चिरलेलं लसूण या तेलावर घालून परतून घ्यायचं आहे आणि लसणाचाही छान रंग बदलेपर्यंत कंटिन्युअस हलवतच लसूण तळून घ्यायचं आहे. हे पहा, आता यामध्ये थोडेसे बबल्स आहेत तेलामध्ये,
हे पहा, लसूण मस्त तळून तयार झालेला आहे। यावर काजूही आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत। काजूचाही छान लाईट गोल्डन कलर येईपर्यंत काजू आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत। आता काजूही परतून झालेले आहेत, मस्त कलर चेंज झालेला आहे, काढून घेऊया। या प्रकारचा चिवडा अगदी झटपट तयार होतो। फक्त दिवाळीतच नाही तर आपण एरवीही या प्रकारचा चिवडा बनवून मधल्या वेळेच्या भुकेसाठी नक्कीच हा चिवडा आपल्याला उपयोगी येऊ शकतो। आता सर्व काजू छान गोल्डन कलरवर तळून झालेले आहेत, काढून घेऊया। याच तेलामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि कढीपत्ताही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्त्यामध्ये थोडंही मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे, नाहीतर आपला हा चिवडा नरम होऊ शकतो। ही एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे। आता कढीपत्ता छान कुरकुरीत झालाय, काढून घेऊयात। याच तेलावर आपण मिरची घालून परतून घेऊयात। मिरची परतताना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, हे पहा। आता मिरचीही आपली मस्त तळून तयार झालेली आहे, काढून घेऊयात। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। याच तेलामध्ये मी 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरं, 2 छोटे चमचे हळद, याचबरोबर हिंग 1 चमचा, हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे। आता आपल्याला ही सर्व फोडणी या पोह्यांवर घालून घ्यायची आहे। सर्वात प्रथम कढईमध्ये मी अर्धे पोहे थोडेसे घालून घेतलेले आहेत, त्यावर ही सर्व फोडणी घालून घेऊयात। त्यानंतर आपण जे सर्व तळून घेतलेलं साहित्य आहे, शेंगदाणे, मक्याचे पोहे, खोबरं आणि डाळवं, हे सर्व घालून उरलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आहे, नाहीतर हे पोहे तुटू शकतात। हे अगदी नाजूक पोहे असतात, तर ही एक काळजी घ्यायची आहे। मिक्स करताना अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यानंतर आपण धने पूड घालून घेऊयात आणि सर्वात शेवट आमचूर पावडर, चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्या आणि सर्व चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्या। आवडीनुसार मनुके घालून घ्या, हे पहा। अगदी 2 मिनिटांमध्येच हा चिवडा व्यवस्थित मिक्स होतो आणि तयार झालेला आहे चिवडा। बघू शकतात अतिशय टेस्टी असा चिवडा हा तयार होतो, नक्की ट्राय करा। भेटूयात परत अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्यू, बाय।